मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे एकीचे बळ. एक रोस्त मदारपणामुळे परास्तकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वतः चांगले जीवन जगून सुद्धा त्याच्या 5 मुलांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. त्याच्यामुळे तो दुःखी व्हायचा. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. एके दिवशी त्याने आपल्या 5 मुलांना एक एक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एक एक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितली ती गोष्ट प्रत्येक मुलांनी लगेचच करून दाखवली. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एक एक काठी घेऊन यायला सांगितले. 5 जणांनी 5 काठ्या आणून वडिलांसमोर ठेवल्या. वडिलांनी त्या 5 काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. 5 काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या 5 मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलं एकीचं बळ किती असते ते. पुढे थोडेच बोलले आणि थांबले. पण ती सुज्ञामध्ये जे समजायचे ते समजते आणि तेव्हापासून एकजुटीने वागतात. मित्रांनो, या कथेचे तात्पर्य असे की एकजुटीने राहा तर कोणताही प्रॉब्लेम, कोणतीही अडचण सॉल्व होण्याला वेळ लागत नाही आणि कमी कष्ट पडतात. धन्यवाद.